जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, परिश्रम, अभ्यास, सातत्य, चिकाटी आणि ध्येयप्रती जिद्द बाळगली तर यश हमकास मिळते. यशाला शॉर्टकट नसतो तर परिश्रम, सातत्य आणि जिद्द ही यशाची त्रिसूत्री असल्याचं प्रतिपादन काश्मीर फाउंडेशनच्या समन्वयक हेमलता राजपूत यांनी केलंय. लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळे येथे जागतिक महिला दिन व दहावीच्या मुलांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर थोरात हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक भाऊसाहेब गर्जे, काश्म फाउंडेशनच्या हेमलता राजपूत सह हरिभक्त पारायण कोडूबाळ महाराज, शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र देवके, मुख्याध्यापक गोविंद हिवाळे, केंद्रीय मुख्याध्यापक संतोष जाधव हे होते. महिला दिनानिमित्त शाळेच्या शिक्षिका व हेमलता राजपूत यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व स्वर्गीय लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिला शिक्षिका यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.